लेक्चर स्टार्ट करण्याच्या पहिले आज आपण हे करू, रिव्हिजन कशी करायची पूर्णपणे त्याची स्ट्रॅटेजी बघून घेऊ. आता जी रिव्हिजन असती ही स्ट्रॅटेजी पोलीस भरती, MPSC, UPSC आणि SSC कोणत्याही गव्हर्नमेंटच्या आणि म्हणजे कोणतीही गव्हर्नमेंटची भरतीसाठी आरओडी स्ट्रॅटेजी. जरा स्ट्रॅटेजी करू शकतो आपण. आता जी स्ट्रॅटेजी असणार आहे ती रिव्हिजन स्ट्रॅटेजी असणार आहे. बघा रिव्हिजन कशी करायची, बऱ्याच जण त्याबद्दल शंकेमध्ये. तुम्हाला मी सांगतो, आपल्या स्टडीमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. काय महत्त्वाचं असतं स्टडीमध्ये? दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर त्या दोन गोष्टी अशा आहे. पहिली गोष्ट म्हणजे जे आपण पुस्तक घेतल्यानंतर जे पुस्तक असते ते डोक्यामध्ये घालणं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ज्ञान पुस्तकाचं ज्ञान डोक्यामध्ये काय करणं, सेव करणं. आणि जे डोक्यामध्ये सेव केलंय ते हाय ग्रेड सेव करून ठेवणं, डोक्याच्या बाहेर जाऊन घेणं नाही. दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. एक आहे ते म्हणजे पुस्तकातल्या गोष्टी डोक्यामध्ये सेव्ह करणं. जो डाटा तुम्ही सेव्ह केलाय तो एक लॉंग टर्मसाठी डोक्यामध्ये सेव्ह करणं इम्पॉर्टंट असतं. बरेच जण फक्त रिडिंग करतात, त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, तुमचं नॉलेज म्हणजे आता हे माहिती आहे तुम्हाला, हा मोठा पडदा आहे समजा, असा पडदा आहे मोठा खूप मोठा, त्याची लांबी डबल टेबल छतापेक्षा. तुमचं नॉलेज म्हणजे पडदा सारखा डायरेक्ट, आणि तो पडदा डायरेक्ट म्हणून म्हणून फाटलेला डायरेक्ट असा. आता तुम्ही काय केलेलं आहे त्याला शिवायला सुरुवात केली. शिवता शिवता काय होतं, ज्यावेळेस तुम्ही त्याला पुढे पुढे शिवत जातात त्यावेळेस काय होते, परत मागून मागून फाटत चालतं. ते काय होतं, परत मागून मागून फाटत चालतं. ज्यावेळेस तुम्ही शेवटपर्यंत शिवत जातो तुम्हाला समजलं की मागचं परत खूप सारं फाटलेलं आहे. आणि ज्यावेळेस परत मागचं फाटतं ते परत शिवायला जातो, परत पुढचं काय असतं, फाटलेलं असतं. म्हणजे मागचं पुढचं फाटता फाटता आणि शिवता शिवता आपले दोन तीन वर्ष कधी पण निघून जातात, आपल्याला समजत नाही. तसंच सेम आपल्या सिलेबसमध्ये ज्यावेळेस आपण पुढचं रीड करत चालतो मार्क्स ऑटोमॅटिकली डार्क व्हायला सुरुवात होते, होतं ना असं डायरेक्टली. तर याला पूर्ण प्लॅनिंगनी कव्हर करावं लागतं, त्यावेळेस ते मार्क्स आणि पुढचं पूर्णपणे कव्हर होतं. रिव्हिजन स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची आहे, त्याबद्दल मुलांची खूप फॉल्स कॉन्शियस त्याला म्हणतात. फॉल्स कॉन्शियस म्हणजे गैरसमज, चुकीचे गैरसमज डोक्यामध्ये घुसलेले की रिव्हिजन डायरेक्ट सिलेबस कम्प्लीट झाल्यानंतर करायचे असते. सिलेबस तुमचं पहिली गोष्ट कम्प्लीट होतच नाही. सिलेबस म्हणजे तुम्हाला दररोज काही ना काही नवीन जिंकेस एखादा पॉईंट माहिती पडणार आहे. जर तुम्ही नवीन करता का स्टडी करणार, समजा तुम्ही एखाद्याने पूर्ण पुस्तक वगैरे रेफर केलं, पूर्ण पुस्तक वगैरे केलं रेफर केलं, त्यांनी पूर्णपणे वगैरे स्टडी करून काय झाला, मोकळा झाला. आणि त्यांनी एखादी टेस्ट पेपर दिली आणि त्याला कळलं गौतम बुद्ध काय पडला, क्वेश्चन केला आणि गौतम बुद्ध आपले वाचलेच नव्हते, त्याचं काही ना काही राहिलं पेंडिंग राहून गेलं. म्हणजे तुमचं कंटिन्यू काही ना काही पेंडिंग राहतात, स्टडी हा कम्प्लीट होत नसतो. आणि दुसरी गोष्ट, स्टडी कम्प्लीट झाल्यावर रिव्हिजन करू असा डोक्यामध्ये भ्रम घालू नका. रिव्हिजन हा डेली करण्याचा प्रोसेस असते, रिव्हिजन ही डेली करावं लागते. पहिल्यांदा तुम्हाला जे वाचतं, तुम्ही जे वाचणार आहे ते व्यवस्थित एकदम सायलेंट प्रोसेसमध्ये वाचायचं आहे. वाचताना खूप शरीराची अजिबात हालचाल होऊन द्यायची नाही. पहिला पॉईंट कॉन्सन्ट्रेशनचा, शरीराची अजिबात हालचाल होऊन द्यायची. जर बसल्याचा शब्द बसायचं तर तुम्ही सारखे सारखे पाय हवते हात हवतात, तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाही होऊ शकत, मी तुम्हाला गॅरंटी देतो. दुसरा पॉईंट असा आहे की स्टडी करताना जर तुम्ही 6 घंटे स्टडी करताय, 6 घंट्यापैकी 6 घंटे स्टडी म्हणजे लय होतं मोठी गोष्ट. 6 घंटेपासून स्टडी करत असेल तर लय मोठी गोष्ट होतं. 6 घंटे स्टडी होणं म्हणजे झोप नाही. 6 घंटे स्टडी करण्यासाठी खूप कॅपॅसिटी लागते. पूर्ण वाढव मी सकाळून संध्याकाळी बघतो बसतो. तिने फक्त त्याची स्टडीचं डायरेक्टली एक्झॅक्ट काउंट डाऊन करा की मला स्टडी किती घंटे झाला, तो 4, 4.5 घंटे निघतो त्याच्यावर. कारण काउंट डाऊन कसं होतं की डायरेक्ट तुम्ही किती वाजता बसले आणि किती वाजता उठले डायरेक्ट टाईम नोट करायचं आणि शेवटी त्याची गोळा गिरीज करायची. तुम्हाला वाटतं मी सकाळून संध्याकाळी बसतोय म्हणजे आपण सकाळी 8 पासून संध्याकाळी 12 पर्यंत बसतो, म्हणजे थोडं किती झाले 8 आणि 12 12 ते 12 ते 12 घंटे, दिवस 4 घंटे, टोटल 16 घंटे. असं तुमचा मनात गैरसमज होतो, 16 घंटे स्टडी करा, ऍक्च्युली 16 घंटे स्टडी नसतो, तुम्ही 2-2 घंटे म्हणून गायब राहते.
मग तो स्टडी जर पूरा काउंट जर केला तर कुठेतरी 6-7-5 घंटे घेतो डायरेक्ट, 16 घंट्यामध्ये फक्त. आता मी मोबाईल किती बघता, अक्षादर्शी किती गप्पा मारतो, या सगळ्या गोष्टी जर वाजवत गेल्या तर स्टडी काहीच उरत नाही खाली. त्याच्यामुळं पहिला प्रोसेस असतो तुमची रिव्हिजन. रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. रिव्हिजननी सगळं काही तुमचं क्लिअर होऊ शकतं. आता या प्रोसेसमध्ये रिव्हिजन करायची कशी हा मेन फॅक्टर आहे. रिव्हिजन कधीपासून स्टार्ट करायची, कशी करायची, ती इफेक्टिव्ह कशी असेल, म्हणजे रिव्हिजन करण्याचे खूप वेगवेगळे मेथड आहे. पण आपण जी मेथड एक्सपेक्ट करतो किंवा रेग्युलर करतो ती सगळ्यात चांगली आणि आउटपुट देणारी मेथड असली पाहिजे. स्टडी दोन गोष्टीसाठी करतात मुलं. एक पहिली गोष्ट म्हणजे स्टडी जो करण्याचा पर्पज असतो तो सॅटिस्फॅक्शन असतो. आणि दुसरा स्टडी करण्याचा बघा, स्टडी करण्याचा जो पर्पज असतो मुलांचा तो पहिला पर्पज आहे सॅटिस्फॅक्शन. काय आहे सॅटिस्फॅक्शन. आणि दुसरा पर्पज आहे आउटपुट. दुसरा पर्पज काय आहे आउटपुट. आता सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, ज्यावेळेस दिवसभर आपण लॅबरीमध्ये 8 घंटे स्टडी करतो, दिवस लॅबरीमध्ये काय करतो 8 घंटे स्टडी करतो, आज संध्याकाळी झोपताना आपल्याला असं मनाला असं वाटतं की आपण आज 8 घंटे स्टडी केला, खूप बरं वाटलं, हे काय झालं सॅटिस्फॅक्शन झालं. आणि दुसरं आपण जो 8 घंटे स्टडी केला त्या स्टडीचा आपल्याला किती डॉक्युमेंट लक्षात राहिलं, आपल्याला त्या स्टडीचा पेपरमध्ये किती फायदा झाला. सौरभ काय सांगतोय मी, आउटपुटचं काय सांगतोय की आपण जो स्टडी केला 8 घंटे त्याचा पेपरमध्ये किती फायदा झाला, हे सॅटिस्फॅक्शन एक आउटपुट आहे. आउटपुट हे जास्त महत्वाचं असतं सॅटिस्फॅक्शन पेक्षा. तुम्ही स्टडी किती हवर करता याच्या सॅटिस्फॅक्शन पेक्षा तुम्ही जितका हवर स्टडी केला त्याचा तुम्हाला आउटपुट किती भेटतो. कोणी जर 8 घंटे स्टडी करताय आणि कोणी जर फक्त 5 घंटे स्टडी करताय, पण याचा जर आउटपुट जर जास्त असेल 5 घंट्याचा, या 8 घंटे जर बिगर प्लॅनिंग स्टडी असेल त्याचा आउटपुट जर डाऊन असेल, आणि आता 5 घंटे पूर्ण प्लॅनिंग स्टडी असतात त्याच्यामध्ये पूर्ण रिव्हिजनची प्लॅनिंग असेल, रिव्हिजन कशी करायची, काय करायची, त्याच्या नोट्स कशा बनवायच्या, सगळ्यात जो पॉईंट आपण रेफर करतोय तो त्याचा इफेक्टिव्ह आउटपुट सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपण जो पण पॉईंट रेफर करतोय त्याचा इफेक्टिव्ह आउटपुट. इफेक्टिव्ह आउटपुट शिवाय स्टडी करून काय फायदा नसतो. तुम्ही सर रीड केला पॉईंट झालं काय फायदा नाही. इफेक्टिव्ह आउटपुट जर ह्या 5 घंट्या दुसरं चार असेल तर हा 5 घंटेवाला कधी पण स्कोरला पुढे असणार आहे, कधी पण ग्रेट ऑफ करेल स्टडी 5 घंट्याचा. कोणी जर 8 घंटे करा असं ग्रॅट करतात, 8 घंटे इम्पॉर्टंट नाही, तुम्ही 5 घंटे करा. स्टडी किती तुमच्या क्वालिटीबद्दल मला स्टडीच्या क्वांटिटीबद्दल कोणती शंका नाही. मला स्टडी कमी करतं मला असं वाटत नाही. बरेच जण खूप स्टडी करताय, जीव तोडून स्टडी करताय अक्षरशः. त्यांचे नाव मी ओपन नाही करत, ते गुप्पितच बरे. कोण स्टडी करतं, किती करतं, काय करतं मला माहिती आहे, भरपूर स्टडी करतात. तुमच्या स्टडीच्या क्वांटिटीबद्दल मला अजिबात डाऊट नाही, फक्त जो डाऊट आहे तो स्टडीच्या क्वालिटीबद्दल डाऊट आहे मला. डाऊट कशाबद्दल आहे, स्टडीच्या क्वालिटीबद्दल. कारण बऱ्याच जणांचा एवढा स्टडी करून पण स्कोर वाढत नाही आहे, म्हणजे वाढतो स्कोर पण ज्या स्पीडने वाढायला पाहिजे किंवा त्या स्टडीच्या आवरच्या स्पीडनुसार वाढायला पाहिजे तसं वाढतो मला दिसत नाही आहे. मग मला एकच प्रश्न क्रिएट होतोय की स्टडी तर करताय, स्टडीची क्वांटिटी पण चांगली, पण मला क्वालिटी थोडीशी इन्क्रीज करायची. म्हणून आज मी हे सेक्शन क्वेश्चन स्टार्ट केलं, लेक्चर स्टार्ट करण्याच्या पहिले स्टडीची क्वालिटी वाढवा. तुम्ही क्वांटिटी भरपूर वाढवली आहे, बरेच जण 5-5, 7-7 घंटे स्टडी करताय, काही 8-8 घंटे ग्राउंड आणि लेक्चर अटेंड करून पण करताय सकाळी आणि संध्याकाळी पण 8-8 घंटे स्टडी करताय. त्यामुळे चांगली गोष्ट आहे क्वांटिटी वाढली. आता क्वांटिटी थोडी कमी झाली तर चालत, पण क्वालिटी वाढवा. आता क्वालिटी महत्वाची काय झालं, जरा लेक्चर मन स्टार्ट असेल जरा साऊंड यायला पाहिजे चांगले वाटत तुम्हाला. तर क्वालिटी वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो स्टडी करणार आहे तो एकदम सायलंट मोडमध्ये करा. सायलंट मोडमध्ये करताना स्टडीला बसण्याच्या पहिले तुमचे जे रिकम वगैरे काम आहे ते पूर्ण कम्प्लीट करायचे. आता तुम्ही स्टडी करून उठले आणि 15 मिनिटाचा ब्रेक घेतला, त्या 15 मिनिटामध्ये तुमच्या मम्मी पप्पाला फोन करून घ्यायचा, पाणी किती पिऊन घ्यायचं, कारण स्टडी स्टार्ट झाला त्यांचा फोन येणार, तुमचा स्टडी डिस्टर्ब करणार. होतं संध्याकाळी तरी घरी तुम्ही अभ्यास करा, त्यांचा कॉल येतो लगेच, येतून करायचा कॉल, मग तो कॉल टेकअपच करावा लागतो. मग एक काम करायचं, ज्यावेळेस आपण बंद करतो 15-20 मिनिटं स्टडी, त्यावेळेस सगळं आवरून घ्यायचं, कॉल वगैरे पाणी प्यायचं वगैरे सगळं बाहेर सगळं ज्या गोष्टी त्या आवडायच्या. आता तुम्ही स्टडी स्टार्ट करा. स्टडी स्टार्ट करत असताना 45 मिनिटाच्या गॅपनी करा हे पण तुम्हाला पहिले एक्सप्लेन केलं होतं. आता तुम्ही स्टडी केला, स्टडी कसा करणार डायरेक्टली करताना मी सांगतो तुम्हाला, तुम्ही कंपाईलमध्ये स्टडी करा. कंपाईलमध्ये करताना म्हणजे एक जो सब्जेक्ट ठेवा तो फुल कॉन्सन्ट्रेशनला ठेवा,
एक सब्जेक्ट काय ठेवायचा, कॉन्सन्ट्रेशन सब्जेक्ट ठेवायचा आणि एक सब्जेक्ट प्रॅक्टिस सब्जेक्ट ठेवायचा. कोणता सब्जेक्ट ठेवायचा? प्रॅक्टिस सब्जेक्ट. कॉन्सन्ट्रेशन मध्ये पूर्णपणे जीके आणि मराठी ग्रामर येतं. कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय येतं? जीके आणि मराठी ग्रामर. आणि प्रॅक्टिस सब्जेक्ट मध्ये मॅथ आणि रिझनिंग येतं. काय येतं? मॅथ आणि रिझनिंग. काही घंट्याचा करा, काही घंट्याचा स्टडी करा, त्याचं प्लॅनिंग तुमच्या हिशोबाने तुम्ही आखायचं. तुम्हाला किती वेळ देऊ शकतो, काय भेटतो काय नाही. आता रिव्हिजन केल्यानंतर काय करणार तुम्ही? आता समजा तुम्ही मराठी ग्रामरचा स्टडी चालू केलाय, तर डायरेक्टली काय करायचं? समजा मॅथचा स्टडी चालू केलाय, काय करायचा? मॅथचा स्टडी चालू केला तर काय करायचं? डायरेक्ट पहिलं चॅप्टर एक वही घ्यायची. काय करायची? वही घ्यायची. स्पेशल वही तुम्हाला बोललो होतो, एक स्पेशल प्लॅनिंग बुक करा, 100 पेजची वही काय करा, स्पेशल प्लॅनिंग बुक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ऍड करायच्या आहेत. तुम्ही जीएस साठी जसं एक नोटबुक करताना एक स्पेशल प्लॅनिंग बुक म्हणून एक नोटबुक करता, त्याच्यात तुम्हाला खूप सारे वेगवेगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी करायच्या स्टडी करताना. ते ऍक्टिव्हिटीसाठी ती एक वही एक स्पेशल वही तुम्हाला लागणार आहे. कमीत कमी 100 पेजची करा, 50 पेजची करा, छोटी करा, 10ची करा, 20ची करा, 30ची करा, पण एक वही करा. त्या प्लॅनिंग बुकमध्ये काय करणार? समजा आता आपण मॅथचे चॅप्टर घेतले, आता पहिला चॅप्टर आहे संख्या, दुसरा चॅप्टर आहे लसावी मासावी, तिसरा चॅप्टर आहे अपूर्णांक. आता असे चॅप्टरचे काय करायचे वहीमध्ये? समजा एका चॅप्टरसाठी जर इथे 3 ओळी सोडायच्या, एका चॅप्टरसाठी काय करायच्या? 3 ओळी सोडायच्या. असं 1, 2, 3 असं काय करायचा? कॉलम तयार करायचा. पहिलं चॅप्टर लिहिलं, त्या चॅप्टरचा समजा इथे लिहायचं लेक्चर, इथं काय लिहायचं? हे लेक्चर, हे लेक्चर, लेक्चर 1 आणि लेक्चर 2, लेक्चर 1 आणि लेक्चर 2. हे झालं संख्या चॅप्टरचं. आता संख्या चॅप्टर आपल्या क्लासमध्ये कधी शिकवला त्याची तारीख लिहाय की समजा 25/1 शिकवलं मी संख्या चॅप्टर. कधी शिकवला? 25/1. आणि तुम्ही लेक्चर 1 केल्यानंतर तुम्ही बरेच जण सेकंड लेक्चर पण क्लासमध्ये अटेंड करतात, किंवा बरेच जण मोबाईल वरून पण काय बघता? लेक्चर बघता. तर ते सेकंड लेक्चर म्हणजे मोबाईल मधलं किंवा परत संध्याकाळी बॅच किंवा दुसऱ्या एखाद्या बॅच, ते सेकंड लेक्चर तुम्ही कधी अटेंड केलं त्याची तारीख लिहाय की समजा ते लेक्चर तुम्ही अटेंड केलं 4 फेब्रुवारीला, 4/2 झालं इथपर्यंत. त्याच्यानंतर आता ह्या चॅप्टर लेक्चर पहिलं 25/1 अटेंड केलं, दुसरं 4/2 अटेंड केलं, त्या चॅप्टरचा आपण स्टडी किती तारखेला केला? ती तारीख इथली आहे. समजा तुम्ही स्टडी जर 4/2 लेक्चर झालं एखाद्याचं सेकंड लेक्चर आणि त्यांनी लगेच 4/2 त्या स्टडी केला, तारीख इथं लिहायची. त्याच्यानंतर रूल असा सांगतो की तुमची जी रिव्हिजन असते, रिव्हिजन ही पहिली रिव्हिजन 8 आवरच्या आत झाली पाहिजे. ते झाली पाहिजे 8 आवरच्या आत झाली पाहिजे. तुम्ही एकदा स्टडी जर केला तर पहिली रिव्हिजन ही 8 आवरच्या आत झालीच पाहिजे. लेटले 10 घंटे नाही तर पूर्णपणे ते पाण्यात होणार. काय काय होणार? पहिली रिव्हिजन बोलतो, तुम्ही स्टडी केला एका चॅप्टर आता, ती रिव्हिजन 8 आवरच्या आत झाली पाहिजे. मग क्वेश्चन आहे मॅथ रिव्हिजन कशी करायची? मॅथ रिव्हिजन सांगतो मी. एक टाईप घ्यायचा, त्या टाईप एक टाईपचं तुम्ही फक्त सूत्र ऑब्झर्वेशन करून घ्यायचं. सूत्र वगैरे काय कुठं प्लस केली कुठं मायनस केली कसं उदाहरण सॉल्व्ह केले बघतो. एका टाईपचं एक उदाहरण ऑब्झर्व करायचं. जी केलं काय करायचं? जे वाचून काढलंय वाचताना तुम्ही इम्पॉर्टंट पॉईंट केले काय करणार आहे? अंडरलाईन केलंय, तेवढं अंडरलाईन फक्त वाचून काढायचे. महत्वाचं अंडरलाईन करायच्या, वाचून काढायचं. त्याला म्हणतात रिव्हिजन करणं. रिव्हिजन करणं म्हणजे पूर्ण पुस्तक वाचणं होत नाही, जे आपण अंडरलाईन करतोय ना तेवढं. आता पहिली रिव्हिजन 8 घंटे, सेकंड रिव्हिजन येणार तुमची वाली 1 वीक, सेकंड रिव्हिजन काय येणार? 1 वीक. थर्ड रिव्हिजन येणार 30 डे आणि फोर्थ रिव्हिजन येणार 80 ते 85 डे. 80 ते 85 डे अशी तुमची 4 रिव्हिजन असली पाहिजे. आणि 5वी रिव्हिजन असणार तुमची वाली एकदमच्या पहिले, तुम्ही मग त्या 5 वा 6वी रिव्हिजन 4 दिवसात मारायचं चालते. एकदमच्या पहिले समज 3 महिने घेतलं मारी, 3 महिने काय करायचं? फक्त रिव्हिजन करायचे. तोपर्यंत पहिल्या 8-9 महिन्यामध्ये सगळं फिनिश करून टाकायचं. ठीक आहे, पहिलं लेक्चर झालं 25/1, दुसरं झालं 4/2 त्या टॉपिकवर स्टडी केला तुम्ही 4/2, परत त्याची रिव्हिजन समजा 4/2 स्टडी करताय तर 10 घंटे रिव्हिजन मारायची. म्हणजे रिव्हिजन 1 ही पण 4/2 झाली पाहिजे करायची. नंतर रिव्हिजन सेकंड काय झाली पाहिजे? ती 1 हप्त्यानं, म्हणजे ती तारीख काय असणार आहे? 11/2. 11/2 असा पूर्ण डाटा तुमचा प्रत्येक चॅप्टरचा सेव्ह झाला पाहिजे.
एसएमजीकेला पण करा, इतिहासाच्या पूर्ण चॅप्टरची लिस्ट तयार करा, थोकडा चॅप्टर दिले नाही तुम्हाला मी सिलेबस चॅप्टर मी देऊ तुम्हाला. डन. अशा प्रकारे रिव्हिजनची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. जर तुम्ही दिवसातून 6 घंटे अभ्यास करताय तर असं करा की संध्याकाळी 4 वाजेनंतर एकही नवा शब्द वाचू नका. संध्याकाळी 4 किंवा 5 वाजेनंतर एकही नवा शब्द, एकही नवा नवी तयारी करू नका. कोणाला न संपवतो तर 6 करा त्याचा टायमिंग. 6 ते संध्याकाळी 10-11 झोपेपर्यंत फक्त आपण जे दिवसभर रीड केलंय किंवा संध्याकाळी 8 नंतर 7 नंतर फक्त दिवसभर रीड केलंय त्याची फक्त रिव्हिजन करायची. जे दिवसभर रीड केलं, जे इथून मागं रीड केले, आता इथून मागं रीड केल्यानंतर तुम्हाला समजेल का आपण एक हप्त्या या चार्टवरून समजेल की समजा एक हप्त्यापूर्वी आपण काय रीड केलं त्याची काय करायची आज रिव्हिजन करायची, आणि प्लस आज जे दिवसभर रीड केलं त्याची काय करायची रिव्हिजन करायची. त्याच्यानंतर महिन्याचे शेवटचे 5 दिवस महिन्यावर जेवढं पण केलंय त्याची काय करायची शेवटचे 5 दिवस. रविवारी एकही नवा शब्द वाचायचं नाही. रविवारी फक्त आपण जे हप्त्या जेवढं केलंय त्याची काय करायची फक्त रिव्हिजन करायची. रिव्हिजन कधी करायची? संध्याकाळचे शेवटचे 2-3 घंटे, संडे पूर्ण, महिन्याचे शेवटचे 5 दिवस पूर्ण, एका आज तुमचे रिव्हिजन कधी असतं. आणि एकदम 4 महिने असली फक्त रिव्हिजनच करायची. एकदम 4 महिने आली किंवा 3 महिने आली फक्त काय करायची रिव्हिजन करायची. एक्झाम 1 महिने वाली एकही नवा शब्द वाचायचं नाही. स्टॉप करून टाकायचं रेडी. न्यू स्टडी पूर्णपणे बंद करून टाकायचा. जे दिवस लावायचे आपण करून घ्यायची. एक्झाम 1 महिने वाली एकही नवा शब्द वाचायचा नाही. जे आपण ऑलरेडी वाचलंय अंडरलाईन केलंय त्याचे नोट्स बनवले तेवढ्याच रिव्हिजन करायचे. एक्झाम 1 महिने वाचले हो नवीन अभ्यास करायचा बंद करून टाकायचा. एक्झाम 1 महिने वाचलो तुम्हाला अभ्यास करायला चान्स भेटत नाही. त्यावेळेस फक्त रिव्हिजन करायचं. कारण नवीनच्या बाबतीत करू नका. जे तुम्ही ऑलरेडी वाचलंय त्याला तुम्ही सेव्ह करायचं मला लागत नाही फक्त. कारण नवीन तिथे डॉक्टर लवकर घुसत नाही. म्हणजे हे ऑलरेडी आपण तुमचा डॉक्टर घुसलेलं आहे ते कमी तुम्ही लावून तरी करा डॉक्टरच्या बाहेर जाणार. त्याच्यामुळं एकदमच्या 1 महिने अगोदर फक्त रिव्हिजन स्ट्रॅटेजी असली पाहिजे. हे तुम्ही आता रिव्हिजन बद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं. रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची रिव्हिजन प्रॉपर जर होत नसेल तुमचा स्टडीला काही अर्थ राहणार नाही. तुम्ही किती वाचाल परत वाचून निघून जाईल सगळं. त्याच्यामुळं आजपासून सगळ्यांनी रिव्हिजनबद्दल थोडंसं जागरूक राहा. समज रिव्हिजन काय असते. बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हा पॉईंट आहे की जोपर्यंत सिलेबस संपतच नाही तोपर्यंत मी रिव्हिजन करणारच नाही. सिलेबसचा रिव्हिजनचा काय संबंध असतो? रिव्हिजन ही तुम्ही 4 पानं जरी वाचले, तुम्ही आता जरी स्टडी चालू केला समजा एखादी आजपर्यंत जरी स्टडी चालू केला तो आज कमीत कमी 10 पानं तो वाचेल ना, संध्याकाळी 10 पानं रिव्हिजन कर बघ तेवढे. बाकीचं रिव्हिजन करायची गरज नाही. रिव्हिजन ही डेली प्रोसेसमध्ये असली पाहिजे. नुसती वन डे रिव्हिजन करून काय फायदा होत नाही. ठीक आहे, आता आपण आपल्या सिलेबसकडे परत रिटर्न येऊ. सिलेबसकडे आता 10 नंबर टॉपिक चालू आहे आपल्याला. याची पूर्ण वाटलं नाही सर, त्याचं स्टोरेज संपलेलं आहे.